नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे मेहंदीचा प्रोग्राम. आज मेहंदी लावणार आहे मी, जे की मी लग्नामध्ये पण एवढी प्रॉपर लावली नव्हती ती आज मला लावायला भेटते. खूप छान वाटतंय, कारण की घरच्या घरीच लावलेली मी लग्नाच्या वेळी, तेव्हा एवढी मेकअपचं वगैरे हे ते काही गोष्टी नव्हत्या आणि मेहंदीचं पण जास्त काही नव्हतं. आणि त्याच्यामुळे ठीक आहे, आता मी माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत मेहंदी काढण्यासाठी. हे बघा, आज माझे हात मोकळे दिसत आहेत. थोड्याच वेळात हे रंगांनी मस्त भरणार आहेत आणि खूप छान याच्यावर डिझाईन येणार आहे. तर आज माझ्या मैत्रिणी आल्यात माझ्यासाठी स्पेशल बेबी शॉवरसाठी मेहंदी काढायला. त्या अगोदर मी त्यांची तुम्हाला ओळख करून देते. आणि हो, त्यांची मी कॉन्टॅक्ट नंबर आणि लिंक, इंस्टाग्राम लिंक, ही सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. एकदा जाऊन त्यांच्या आयडीला नक्की तुम्ही बघा, खूप सुंदर डिझाईन काढतात. आणि स्पेशली आज त्या आल्यात तर मी त्यांची अगोदर ओळख करून देते. कोमल वानखेडे. मी मानसी खाकरे. हा, हे आले आहेत टिटवाळावरून, खूप लांबून आलेत. आता हे माझे रिकामे हात आहेत, त्याची शोभा एकदम सुंदर प्रकारे हे वाढवणार आहेत. आणि फर्स्ट टाइम मी एवढी छान मेहंदी काढणार आहे. ऍक्च्युली एवढी माझी भारी मेहंदी लग्नामध्ये पण झालेली नाहीये. बरोबर ना? बरोबर ना. हा, कारण की घरच्या घरीच काढलेली मेहंदी, तेव्हा जास्त ट्रेंड नव्हता. बट आता खूप सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी भारी भारी होत चालल्यात. आणि तो मोका आज मला मिळालाय, ते पण यांच्याकडून. सुंदर डिझाईन, तर नक्की बघा. आणि मी फायनल तुम्हाला लुक दाखवणार आहे मेहंदीचा. आज मला पाण्यामध्ये हात टाकायचे नाही, तुला तर चांगलंच झालं ना. तुम्ही सगळे काम करा. आज सगळे काम माझ्या अंगावर. पाणी आले का? सगळ्यांना पाणी द्या. अजून इथं तो आपला जग कुठे गेला? पाण्याचा तो काचेचा कुठे ठेवला? चांगली गोष्ट आहे, कमाल आहे तुझी. मला शोधा लागेल आता. खुश का? किती दिवस चाललो तो मेहंदी मेहंदी. फायनली तो दिवस आला मेहंदीचा. मला तर अशी फिलिंग येते जसं माझं लग्न आहे. म्हणजे लग्नामध्ये पण नव्हतं एवढं. लग्नात काढली होती मेहंदी? मेहंदी काढलेली, बट म्हणजे असं नाही का थोडं एवढं स्पेशल वाटणं असं, तशा गोष्टी नाही का? बापरे, एकाच दिवसात स्पेशल आहे झालं. ऍक्च्युली लग्नामध्ये कसं झालेलं माहितीये का, घरच्या घरीच काढलेली मेहंदी. कोणी काढली होती तेव्हा घरी? माझ्या कझन सिस्टरने. कोणी ना? शिवानीने. शिवानीने काढलेली. आता घरच्या घरीच चाललंय ना? ते नाही, स्पेशल चालू आहे डिझाईन वगैरे असं बोलते. तेव्हा कसं म्हणजे एवढं काहीतरी फक्त काढायची म्हणून काढायची असं. तिने पण छान काढलेली, बट काढायची म्हणून काढायची असं. हे कसं डिझाईन एकदम प्रॉपर वगैरे असं. जसं आता इथे बघा, वेलकम बेबी वगैरे हे ते काढलंय, डेट टाकलंय. तसं नाही का बघ, इथे डेट टाकली आपली. ते बघितलं ना, फर्स्ट टाइम वाढतोय ना मी, माहित नाही. आज सगळं बाहेरूनच मागवलंय. दम बिर्याणी आहे आणि याच्यात व्हेज आहे. बॉक्स वर नका जाऊ, प्रिया पण पचली त्यालाच. आणि आता मला वाढता येत नाही म्हणून तिला म्हटलं मला सांग कसं वाढू. पहिले सफेद भात काढू ना? करा ना तुम्ही डायरेक्ट साइड काढा. हा, तसं काढा. ते बरोबर लेयर असतात त्याचे. ओके, दुसऱ्या ताटात टाका. पीस आला ना तर प्रत्येकाच्या टाका थोडं. ओके ओके, अलग अलग. आता याच्यात बघ सगळं हे झालं. आता असं टाक. हा, तसं कर. अजून घ्या भात, पोटभर खाऊ. हो, देतो का मी? पोटभरच देतोय गडा, फक्त ते काढायचं तर जमू दे मला. हा, व्हेरी गुड. ओके, गरम बनवून घेतली बिर्याणी. ऍक्च्युली खूप पाहुणे आहेत, एवढं मला काही जमलं नसतं, कारण की मेहंदी पण काढायची होती. किती झाली का मेहंदी तुझी? सगळी झाली, फक्त बॅक साइड राहिली. खूप स्पीड आहे त्यांना. बस ओके, तिला टाका अजून पीस आणि थोडा भात. जेवण झालं आणि पुन्हा काम रिझ्युम केलं यांनी. आता तरी स्पीड खूप जास्त आहे, म्हणजे परफेक्ट एकदम. म्हणजे असं बोर नाही होत जास्त की खूप टाइम लागला वगैरे, असं काही मस्त वाटलं.
आले सगळे नाशिकचे पाहुणे, व्हेजिटेरियन वाले वरती बसवून दिले मी सगळे, नॉन व्हेज वाले सगळे खाली बसवले, कारण नॉन व्हेज ची गँग जास्ती मोठी आहे. त्याला ताट नाही दिलं का? सलोनी खायला लागली का? मग आहे ना व्हेज आहे ना, काय ग भाजी आहे का? बरं थांब, त्यांचं होऊ दे मग. भाजी पनीर आहे काहीतरी मिक्स आहे बघ. पाहू का मेहंदी कशी झाली? मेहंदी का? मग झालं जेवण? हा जेवण झालं. पण आता कसं आहे, आम्ही तुमच्याकडे आलो तर आम्ही तुमच्याकडे आलो म्हणजे तुमची चौकशी करायला आलो. चौकशीला आले का? मला वाटलं कार्यक्रमाला आले. कार्यक्रमाला तर आलो पण कार्यक्रमाची चौकशी म्हणजे कसं काय कार्यक्रम झाला, काय कसं काय होणार आहे, तुझी तब्येत बिब्येत कशी आहे, नंतर सुनबाईची तब्येत कशी आहे ते बघावं लागतं. कशी वाटली तब्येत आता? तब्येत चांगली वाटली. तिला 100 and 101% मुलगा होणार म्हणजे होणार. काका म्हणता मुलगा होणार, तू काय म्हणतो? मामा मुलगी म्हणतोय. आता हे मागच्या ब्लॉगला पण पाहिलेलं आहे आपण. तर डान्स बसवला ना तुम्ही? हा बसवला ना. कोणतं गाणं आहे? नाही सरप्राईज राहू द्या गाणं. एक स्टेप करून दाखव बरं, एक स्टेप करून दाखव. हा हा चल. चला एक स्टेप, एक स्टेप, एक स्टेप चालणी सोबत. उठा 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 उठा, एक स्टेप लवकर लवकर. हा चला, रेडी झाले का मामा? हा बघा त्यांचा दिला, हा दिल तुमचा दिल कुठे? आमचा दिल सामने बसेल. मेरे सामने वाले खिडकी में बैठे हो. लाजले मावशी, लाजले लाजते लगेच मावशी. मावशी एकच आहे ना, त्यामुळे ती लाजणार. दोन चार रस्त्यात लाजली नसते. बर का टाच आहे ना खाली, ते खूप चालायचे. झुलत नको चालू, सिंपल चाल, सिंपल शिक्के मार, सिंपल चाल. तुम्ही चालू सिंपल काय रे चाल असं असं वाटतं.
मामाच्या जवळ म्हणजे समोर नाही, समोर तर माणसं बसलेले ना, जवळ आहे तिला असं इथं मामाकडे नाही बघायचं, इथं मामाकडे नाही बघायचं, फक्त असं असं छत्री फिरवायची. ठीक आहे, असं हे कर आणि असं असं तुम्ही तुमच्या मूड मध्ये असं आणि असं असं करतील बघा, असं बघायचं तर मामा उठल तिथं. नाही मामा उठल असं ये ना मामा उठता, पडल्या पडल्या उठायचं, पडल्या पडल्या मामीकडे बघायचं आणि बघत बघतच खाली बसायचं. असं धरलं का लगेच असं घाबरायचं, असं घाबरायचं तुम्ही हात लागला धरा तेवढा करून दाखवायला लय उठाय बैठक करायला लागलं ना. अरे